औरंगाबादमध्ये स्वच्छ पाणी मिळत नाही म्हणून रमानगरमधल्या नागरिकांनी आंदोलन केलं. नागरिकांनी क्रांती चौक भागातल्या महापालिकेच्या वॉर्ड 2च्या कार्यालयाला टाळ ठोकलं. इतकंच नाही तर कार्यालयातले सर्व विभाग बाहेरून बंद करून सर्व अधिकाऱ्यांना कार्यालय परिसराबाहेर काढण्यात आलं. गेल्या वर्षभरापासून या भागात गढूळ घाणमिश्रित पाणी येतं. अनेकदा तक्रार देऊनही अधिकारी या भागात फिरकलेच नाहीत, त्यामुळे नागरिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसले. समस्यांचं 8 दिवसात निराकरण करून प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. गेल्या 1 वर्षापासून आम्ही घाणेरडं पाणी पितोय. आमच्या रामानगरमधील वार्डामधील लोकांना डेंग्यू झालेला आहेत, काही लोक दगावलेले आहेत डेंग्यू. त्याच्यामुळं आम्ही माननीय बासूसाहेबांना जाऊन विनंती केली की तुम्ही वार्डात या आणि आमच्या समस्या सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम इन लोग का बहुत सालों से है, तो हम लोग अभी ये प्रॉब्लेम दूर करने के लिए आज आए हैं देखने के लिए, और हम लोग ये इनको आश्वासन दिया है 7 दिन का अंदर हम लोग पाइपलाइन नया पाइपलाइन लगाने का काम चालू करेंगे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.